वसंत पंचमी। वसंत पंचमीचा दिवस होता। आजी आणि मम्मी पिवळ्या रंगाचे कपडे घालून सरस्वती मातेची पूजा करत होत्या। गट्टू चिंकी सुद्धा पूजा करत होते। गट्टू चिंकी सरस्वती माता विद्येची देवी आहे, यांचा आशीर्वाद घेऊन चांगला अभ्यास केला तर अजून हुशार व्हाल। आजी तू प्रत्येक सणाची गोष्ट सांगतेस, तर मग वसंत पंचमीची पण गोष्ट असेल ना? हो आहे ना। जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली तेव्हा झाड झुडप नदी तलाव पक्षी आणि प्राण्यांसह मानव निर्माण केला, पण कोणालाही आवाज नव्हता। सगळं काही शांत शांत होत। म्हणजे तेव्हा सगळे म्यूट होते? होय, तुमच्या भाषेत सांगायचं तर सगळं काही म्यूट होत। ब्रह्मदेवाला वाटलं, हे काय सगळं शांत, आवाजाविना तर मज्जाच नाही, आवाज तर पाहिजेच। मग त्यांनी विष्णू देवाचं स्मरण केलं। मग विष्णू देवाने निसर्गाला आवाज दिला का? अरे ऐका, आधी विष्णू प्रकट झाले तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना आपली समस्या सांगितली। मग विष्णू देवाने दुर्गा मातेचे स्मरण केले। दुर्गा माता प्रकट झाली ही समस्या ऐकल्यावर मग त्यांच्या शरीरातून एक दिव्य तेज आले आणि चार हात असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली। ओ, आता झाली सरस्वती मातेची एंट्री। हो, सरस्वती माता जेव्हा प्रकट झाली तेव्हा त्यांच्या हातात एक वीणा होती, दुसरा हात वर मुद्रेत होता आणि एका हातात माळ व दुसऱ्या हातात पुस्तक होत। मग सरस्वती मातेने त्यांची वीणा वाजवली आणि सृष्टीला आवाज प्राप्त झाला। चिमण्या चिवचिव लागल्या, वाघ डंकाळ्या फोडू लागला आणि माणूस बोलू लागला। ही होती सरस्वती मातेची गोष्ट। आणि असे मानले जाते की आजच्याच दिवशी सरस्वती माता प्रकट झाली होती, म्हणून आज त्यांची पूजा केली जाते। म्हणजे आज सरस्वती देवीचा वाढदिवस आहे? अगदी बरोबर। सरस्वती मातेला गायन वादन नृत्य आणि अशा असंख्य अनेक कलाविद्या येतात, म्हणून तुम्ही त्यांना प्रसन्न केलं तर तुम्ही पण कलाविद्या संपन्न व्हाल। आजीचे बोलणे संपताच मम्मी गट्टू चिंकीला म्हणाली, गट्टू चिंकी तुमची पुस्तकं आणि वह्या आणा, आपण त्यांची सुद्धा पूजा करूयात। गट्टू चिंकी आपापली पुस्तके आणि वह्या घेऊन आले। आपली आपली शस्त्र आणलीत ना? ही काय शस्त्र थोडीच आहेत, हे तर पुस्तक आहे। अरे, ज्या वस्तूंवर आपण सर्वात जास्त निर्भर असतो त्यांनाच शस्त्र म्हणतात। जसे सैनिक त्यांच्या बंदुकांवर निर्भर असतात, तसेच विद्यार्थी त्यांच्या पुस्तकावर निर्भर असतात, म्हणून पुस्तक विद्यार्थ्याचे शस्त्र आहे आणि त्यांनी आपली शस्त्र सांभाळून ठेवली पाहिजे। तेव्हाच आजीचे लक्ष पुस्तकांकडे गेले। गट्टू चिंकीची पुस्तके फाटलेली होती। तुम्ही दोघं जरा तुमची पुस्तक द्या माझ्याकडे। गट्टू चिंकीने आजीला पुस्तके दिली आणि आजीने ती उघडून बघितली। गट्टू चिंकीने पुस्तकामधील चित्रे पेन्सिलने खराब केली होती। स्त्रियांना मिशा लावल्या होत्या तर माणसांचे केस लांब केले होते। पुस्तकांची अवस्था पाहून आजीला वाईट वाटले। हे सगळं काय आहे गट्टू चिंकी, तुम्ही तर तुमची शस्त्र खराब केली आहेत। पुस्तक जितकी स्वच्छ आणि सुंदर असतील अभ्यास करण्यात तेवढाच आनंद मिळेल। ही खराब केली तर सरस्वती माता प्रसन्न कशी होईल? तुम्ही हुशार कसे व्हाल? आणि हे काय, एकाही पुस्तकाला कव्हर घातलं नाही, म्हणूनच ही फाटत आहेत। रात्र झाली होती। आजी स्वतःच्या रूम मध्ये बसून माळ जपत होती तेव्हा गट्टू चिंकी आपापली पुस्तके घेऊन आजीकडे आले। आजीने डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिले तेव्हा चिंकी म्हणाली, हे बघा आजी, आम्ही पुस्तकांना कव्हर घातलं आहे आणि सगळी चित्रे सुद्धा ठीक केली आहे।
आजीने पुस्तके तपासली. खरच ती आता स्वच्छ आणि सुंदर होती. हे पाहून आजी खुश झाली. आता कस, आता पुस्तकांची अशीच काळजी घेत जा. आज सरस्वती देवी तुमच्यावर प्रसन्न आहे. चांगला अभ्यास करा आणि विद्या संपन्न व्हा. नंतर गट्टू चिंकीने आजीच्या पायावर डोके ठेवले आणि सरस्वती देवीसह आजीचा पण आशीर्वाद घेतला.